बैल पोळा म्हणजे शेतकरी आणि बैलातील नातं घट्ट करणारा असा हा सण. या सणाच्या पूर्वसंध्येला शेतकरी आपल्या सर्जा राजाची खांदेमळणी करतो. बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात यंदा बैल पोळ्याचा उत्सव पाहायला मिळतोय. मागील 2 वर्षांमध्ये साध्या पद्धतीने बैल पोळा साजरा करावा लागलाय. अखेर निर्बंध पूर्णपणे उठवले गेल्याने बैल पोळा उत्साहात साजरा होतो आहे. आष्टी तालुक्यातील देवी निमगाव येथील शेतकरी महादेव पोकळे यांच्याकडे 2.5 लाखांची बैल जोडी आहे आणि याच बैल जोडीला तपात खळद खलवून बैलांची खांदे मळणी करण्यात आली. बैलांच्या खांद्यावर 12 महिने कष्टाचे काम असते म्हणून पोळ्याच्या पूर्वसंध्येला 2 दिवस ही खांदे मळणी केली जाते. वडवणी तालुक्यातील ज्ञानेश्वर गवळी या तरुण शेतकऱ्यांनी देखील यंदाचा बैल पोळा रात्री उशिरापर्यंत बैलांची खांदे मळणी करून केला आहे. आणि पोळ्याच्या आदल्या दिवशी बैल धुवून काढल्यानंतर त्यांची खांदमळणी करतो. आदल्या दिवशी धुतो पण पोळ्या दिवशी पुन्हा धुवून काढतो. बैल त्यांच्या बैला पायात चाळ बांधतो, गळ्यांनी गागरमाळे बांधतो, गोंडे बांधून सजितो बैल. फुगे लावलेत, फेटे बांधलेत. त्यांचं जसं लग्न, जसं माणसाचं लग्न असतं तसं आम्ही लग्न बैलाचं लावल्यासारखं करतो. बैलमित्र शेतकऱ्याचे म्हणून त्यांचा एवढा लाड करतो. आम्ही पुण्यवरदेवाची सेवा करतो, जशी हवस पुरितो तसं आम्ही बैलाचं करतो. जर समजात काही विसरलं तर बैल पोळीसुद्धा खात नाही, रुसतो बैल. त्याच्यामुळं ध्यान करून सगळं जी झाली तिथं करावंच लागतं शेतकऱ्याला.